राज खूप प्रयत्न केला हो तुमच्या जयंतीला डीजेच्या तालावर थिरकून तुम्हाला मानवंदना देण्याचा, पण समाधान लागलं नाही बघा. त्या करोडो लाखोंच्या गर्दीत तुम्ही कधी उमगलाच नाहीत मला. पण खरं सांगू, तुम्हाला मी सर्वार्थानं भेटलो ते सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये, शेकडो वर्षापासून कणखर उभ्या असलेल्या गडकोटांमध्ये. ती विस्तीर्ण तटबंदी, पडझड झालेल्या वास्तू, जीर्ण अजीर्ण दरवाजे आणि बुरुज आजही तुमच्या पराक्रमाची साक्ष देत अभेद्य उभी आहेत. आमच्या राजाच्या ना भूतो ना भविष्यती अशा महत्तम कारकिर्दीची गोडवी बुलंद गात आहे. तुमच्या चरणस्पर्शित या भूमीची पवित्र माती आजही भाई लावताना आमची छाती अभिमानाने भारावून आणि हृदय प्रेमाने आणि प्रेरणेने हेलावून जाते. गडकोट दुर्ग जपताना, स्वच्छ करताना, कष्टाने भिजलेल्या घामाला पुसताना जगणं सार्थकी लागल्याचं समाधान लाभतंय. महाराज, तुमच्यानंतर शेकडो वर्ष सरलीत आणि अशीच हजारो सरतील, पण तुमसमान ऊर्जेचा आणि मायेचा अखंड झरा कधीच आटणार नाही. उलट तो इतक्याच आवेशाने अविरत वाहत होता आणि राहील, याकरिता आम्ही लढू. महाराज, हा देह तुमचा आहे, हा देव देश धर्म तुमचा आहे. महाराज, मी तुमचा आणि माझ्यासारख्या अगणित असंख्यांचे तुम्ही आहात. महाराज, हा मुजरा स्वीकारा.